नमस्कार, मी स्नेहल वासुदेव परारकर। महाराष्ट्र ट्रेकर्स कट्टा आयोजित ऑनलाईन निबंध वाचन स्पर्धेतील माझा विषय आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई। चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी, बूंदेले हर बोलो के मुँह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झाशी वाली रानी थी। आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या संगणकाच्या युगात स्त्री ही उच्च शिक्षित आहे, तरीही पुरुषप्रधान संस्कृतीमुळे आजही आधुनिक स्त्रीला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालेले दिसत नाही। मात्र झाशीची राणी ही 19व्या शतकातील वैधव्य प्राप्त झालेली स्त्री असूनही त्या सौदामिनीने आत्मविश्वासाने, स्वकर्तृत्वाने, चातुर्याने, पराक्रमाने, स्वाभिमानासह स्वराज्यासाठी इंग्रजांशी असामान्य असा लढा दिला। आपल्या पराक्रमाचा ठसा पूर्ण जगताच्या इतिहासावर उमटवला। झाशीच्या राणीने स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याची आठवण ठेवूनच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1943 ऑक्टोबरमध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेच्या स्त्री शाखेला राणी झाशी रेजिमेंट असे नाव दिले। वेदकालीन पंचकन्यांइतक्या श्रेष्ठ असणाऱ्या या राणीच्या मृत्यूवर प्रत्यक्ष शत्रूनेही हळहळ व्यक्त केली। अवघ्या 23 वर्षांच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर मोठमोठ्या संकटांचा सामना राणी लक्ष्मीबाईंना करावा लागला, परंतु कोणत्याही संकटापासून माघारी फिरणे त्यांना माहीत नव्हते। धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई मूळच्या कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या, पण राजघराण्यातील संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या वाढलेल्या मणिकर्णिका म्हणजेच मनू होत्या। महाराष्ट्रातील पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला असणाऱ्या मोरोपंत तांबे यांच्या त्या कन्या, महाराष्ट्रीय मातापित्यांच्या पोटी काशी येथे जन्मलेल्या मनूने पुढे शूरवीर झाशीची राणी बनून क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता म्हणून अढळ स्थान प्राप्त केले। दुसऱ्या बाजीरावांच्या आश्रयाला असणाऱ्या मोरोपंतांच्या मनूला मातृसुख लाभले नाही। वयाच्या 3-4 वर्षीच आई वारल्याने मनू नेहमी आपल्या वडिलांबरोबर असे। नानासाहेब पेशवे, रावसाहेब पेशवे या बाजीरावांच्या मुलांबरोबर मनू ब्रह्मवर्ता येथे वाढली। बाजीरावांनी तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवून लिखाण वाचनाबरोबरच मर्दानी शिक्षण देखील दिले। एवढेच नव्हे तर ब्रह्मवर्तामधल्या आखाड्यातून राणीने अश्वपरीक्षा, घोडेस्वारी, तलवारबाजी, बंदूक चालवणे, पिस्तुले, जांबिया चालवणे यांचेही शिक्षण घेतले। लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यात वाकबगार होत्या। त्या काळी संपूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व झाशीची राणी या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता। अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळवले। मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्त्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी तरबेज झाल्या। राणी लक्ष्मीबाई यांचा विवाह 1842 झाला। पेशव्यांच्या वाड्यात बागडणारी मनू झाशीचे राजे गंगाधरराव यांची राणी लक्ष्मीबाई झाली। राणीपदाच्या कसोटीला लक्ष्मीबाई पूर्णपणे उतरल्या। लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोशाखात वावरण्याचे ठरवले। राणीला एक मुलगा झाल्याने संपूर्ण झाशी शहर आनंदित होते, परंतु मुलगा 3 महिन्याचा असतानाच मरण पावला। परिणामी मुलाच्या रूपाने वारस मिळण्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले। दत्तक पुत्र वारस हक्कासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले। वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदर असे ठेवण्यात आले, पण दुर्दैवाने थोड्याच अवधीत गंगाधररावांचे देखील निधन झाले। पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधावरून राणी लक्ष्मीबाईंना ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे वाटत होते। त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या। या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसळपणा उघड केला। कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांना कंपनीच्या अधिकाऱ्याला आव्हान देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या। हे धारिष्ट्य दाखवल्यामुळेच त्यांना स्वातंत्र्य देवता म्हटले गेले। परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले। 13 मार्च 1854 रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला। त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले। त्यावेळीच स्वाभिमानी राणीने मेरी झाशी नही दुंगी असे स्फूर्तिदायक उद्गार काढले। झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले। राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करत काही काळ शांत बसावे लागले होते। अर्थातच ही शांतता वादळापूर्वीची होती।
1857चा उठाव हा संपूर्ण हिंदुस्थानात झाला, त्याचप्रमाणे 5 जून 1857ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ 35 शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे 22 जुलै 1857ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आलेला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामीच होता, परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या 22 तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीची सुरुवात केली. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेच्या स्वाभिमान निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा देखील प्रयत्न केला. दरम्यान 21 मार्च 1858च्या सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणीस निशस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार रहावे असे कळवले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्वासघातामुळे, अन्यायामुळे भारतात विदेशी शासन नकोच असा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याचवेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचवले. उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तव्यगार राजकारणी असणाऱ्या ह्युरोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजूबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळवला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. 2-3 दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. युद्धाच्या 9व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर रणांगणात तुम्हाला मृत्यू आला तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन असे आश्वासन देखील दिले. राणीचे डावे उजवे हात असणारे खुदाबक्ष व घौस खान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. संतापलेल्या राणींची तलवार अशी तळपत होती की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य शौर्य आवेश पाहून ह्युरोज देखील थबकला. सतत 11 दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्युरोजनेही म्हटले की राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती. या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्त न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. याचवेळी 17 जूनला सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपासप वार करीत समोर येणाऱ्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने विजेसारख्या तळपणाऱ्या राणीकडे पाहून त्यांचे सैन्यहित वेशाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथ मागे हटणारच होते त्याचवेळी 9व्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांसहित बाहेर पडल्या. पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्या सोबत नव्हता. परिणामी मागून आलेल्या सैन्याने राणींना जखमी केले. त्यांच्या डाव्या कुशीत तलवार घुसली आणि एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले. विजेसारखेच त्यांचे आयुष्य कडकडाट करून दिव्यत्वाचा लख प्रकाश देऊन गेले. केवळ 23 वर्षांच्या या निर्भय पराक्रमी तेजस्वी प्रत्यक्ष भवानीचे रूप असणाऱ्या लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या मनात धास्ती निर्माण केली होती. ब्रिटिशांनी राणींचा उल्लेख हिंदुस्तानची जॉन ऑफ आर्क असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्य पोवाडे रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधीस्थानावर 1962 मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. ते समाधीस्थान पाहिल्यानंतर कविवर्य भारा दांबे यांनी पुढील यथार्थ ओळी सुचवल्या. रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झासीवाली, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झासीवाली.